ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। उत्तराखंडमधील रुरकी गावात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता। तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती। अंत्यसंस्कारासाठी सर्व नातेवाईकही पोहोचले, मात्र अचानक मृत महिलेच्या शरीरात हालचाल पाहून सगळेच अवाक झाले। या महिलेने तब्बल 7 तासानंतर डोळे उघडले आणि सर्वांनाच धक्का बसला। या महिलेचं वय 102 वर्ष आहे। या प्रकाराने उपस्थित नातेवाईक गावकऱ्यांचा कोणाचाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, पण मृत वृद्ध महिलेने डोळे उघडल्यानंतर उपस्थित सर्वांच्यात आनंदाला पारावार उरला नाही। कुटुंबियांनी त्यांच्या मृत्यूची माहिती सर्व नातेवाईकांना दिली। त्यानंतर सर्व नातेवाईक आणि ग्रामस्थ त्यांच्या घरी जमा झाले। अंतिम संस्काराची सर्व तयारी पूर्ण झाली। अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेणार असतानाच अचानक ज्ञानदेवी यांच्या शरीरात काही हालचाल जाणवली। त्यानंतर काही वेळातच ज्ञानदेवींनी डोळे उघडले। घरातल्यांनी त्यांना काही खायला हवे काय असे विचारले असता या महिलेने चाट खाण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळे नातेवाईकांनी लगेचच गावातून त्यांच्यासाठी चाट आणले। ते खाल्ल्यानंतर ज्ञानदेवी अगदी पूर्वीप्रमाणे सर्वसामान्यांप्रमाणे बोलू लागल्या। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरीवारचा न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।